या व्हिडिओ मध्ये आपण एलव्हीडीटी पाहणार आहे. एलव्हीडीटीचा लॉन्ग फॉर्म आहे लिनियर व्हेरिएबल डिफरेंशियल ट्रान्सफॉर्मर. लिनियर व्हेरिएबल डिफरेंशियल ट्रान्सफॉर्मर किंवा ट्रान्झ्युसर असे म्हणतात त्याला. ट्रान्सफॉर्मर किंवा ट्रान्झ्युसर असे म्हणतात. ही आयर्न कोअर असते, ही आयर्न पासून बनलेली असते, ती मिडलला असते. ही मिडलला ही प्रायमरी वाइंडिंग असते, ही सेकंडरी वाइंडिंग असते, ही सेकंडरी वाइंडिंग असते, ही सेकंडरी, ही सेकंडरी, ही प्रायमरी वाइंडिंग असते. जनरली एलव्हीडीटी ही ट्यूबच्या आकाराची असते, त्याच्या मिडलला ही प्रायमरी वाइंडिंग असते, ही प्रायमरी वाइंडिंग, आणि त्याच्या आउटसाइडला सेकंडरी वाइंडिंग असते. ही सेकंडरी वाइंडिंग इथे आणि ही सेकंडरी वाइंडिंग असते. आता प्रायमरी, ही प्रायमरी वाइंडिंगला हा इथे एसी सप्लाय आपण हा कनेक्ट केलेला आहे. एलव्हीडीटी ही जनरली इलेक्ट्रोमॅग्नेटिक कपलिंग आणि म्युच्युअल इंडक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक कपलिंग आणि म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपलवर वर्क करते. म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपलवर वर्क करते. जेव्हा आपण प्रायमरीला हा एसी सप्लाय देतो तेव्हा काय होतं, ह्या सेकंडरी वाइंडिंगमध्ये हा व्होल्टेज हे इंड्यूस होतं, त्यालाच काय बोलतात म्युच्युअल इंडक्शन असे म्हणतात. जेव्हा ही आपण आयर्न कोअर असते ती ही आपण राईट साईडला घेतो आपल्या, तेव्हा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह व्होल्टेज हे इंड्यूस होतं, ई एम एफ इंड्यूस होतं. आणि जेव्हा आपण लेफ्ट साईडला घेतो तेव्हा निगेटिव्ह व्होल्टेज हे इंड्यूस होतं. हे ग्राफवरून आपल्याला तेच कळेल. जेव्हा ही आयर्न कोअर ही प्रायमरी वाइंडिंगच्या ही एकदम मिडलला असते, मिडलला एकदम असते, तेव्हा झिरो व्होल्टेज हे इंड्यूस्ड होतं हे सेकंडरी वाइंडिंगमध्ये. हे सेकंडरी वाइंडिंग हे आपण आउटपुटला कनेक्टेड केलेलं आहे, आउटपुटला आपल्याला हे व्होल्टेज भेटतं, स्टेप अप किंवा स्टेप डाऊन असे मिळतं. जर आपण त्याचे ही आयर्न कोअर आहे ते लेफ्ट हँड साईडला घेतलं तर आपल्याला निगेटिव्ह व्होल्टेज भेटतं, जर राईट हँड साईडला घेतलं तर हे आपल्याला पॉझिटिव्ह व्होल्टेज हे पॉझिटिव्ह व्होल्टेज हे आपल्याला मिळतं. एवढंच बोलता येईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.